सध्या मारुतीला आपण पाहतोय. या मॅचचा पहिला चेंडू सध्या मैदानामध्ये. हो, पहिला चेंडू बीट केलाय. फ्रंट फूट थोडासा पुढे होता, बीट केला चेंडूला. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने मात्र निघून गेला. पाटण टेनिस क्रिकेटचा काम मॅक्सवेल म्हटलं जातं. काळगाव क्रिकेट असोसिएशनची शान आहे. ज्यान एक अनुभवी बॅटर ज्याने मात्र काळगाव क्रिकेट असोसिएशनचं नाव उंचावरती नेलंय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला मात्र आपण पाहिलं तर एक अनोखी ओळख आहे असा बॅटर सध्या मैदानामध्ये. पुढ्याला दोन पावलं, हलक्या हाताने ग्लान्स केलं चेंडूला. फक्त एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे आणि बॅटिंग करायला टीमला चान्स आहे का? दोन्ही टीम आपण पाहिलं तर करो या मरोची मॅच खेळत आहेत. काही करून जिंकावं लागेल या मॅच मध्ये, अन्यथा प्रवास थांबेल आणि हे दोघांना माहिती आहे. बॅकफुटला जातोय, कव्हरच्या डोक्यावर सुरेख फटका. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला. तदनंतर आपण पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट. पहिल्या वर्षी आपण पाहिलं तर अनिल जाधव होता मिस्टर केपीएल, दुसऱ्या वर्षी संदीप बावडेकर राहिला मिस्टर केपीएल आणि हे तिसरं वर्ष या स्पर्धेचं. यावेळी विकेट घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतो विकेट किपर आहे, चेंडू अडवतोय. आज विकेट किपरचा देखील रोल इम्पॉर्टंट असेल, कारण की यष्टांच्या मागे जर त्याच्याकडून चुकी होते तर अर्थातच डिक्लेअर मध्ये चेंडू जाईल आणि तिथे धाबा देखील भेटतील. तब्बल धाव संख्या आपण पाहिली तर स्थिर आहे, पाच या आकड्यावरती. फाईव्ह ऑन अ स्कोर कार्ड. बॅकफुटला जाऊन खेळून काढला. बॅटीची पुन्हा एज, डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. संदीप आपण पाहिलं तर अगदी सुरक्षात्मक फटके खेळतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खेळत असताना बीट झाला, तदनंतर फुटवर्क त्याने केलं, चेंडूला ग्लान्स केलं, तदनंतर स्क्वेअर कट लगावला, तदनंतर पदल आली ते पाहिलं. अशी वैविध्यपूर्ण बॅटिंग त्याची चालू आहे. मात्र दुसऱ्या साईडला गोलंदाज रोशनने मात्र आतापर्यंत अचूकतेचं योग्य गोलंदाजी करत असताना त्याने मात्र आपली अचूकता दाखवली आहे. कारण की संदीपच्या विरोधामध्ये त्याला प्रश्न विचारणं, एखाद्या गोलंदाजासाठी अनुभव दांडगा असणं इम्पॉर्टंट आहे आणि अनुभव चांगला आहे रोशनचा सध्या पहिल्या पावरप्लेच्या ओव्हरमध्ये. यावेळी मात्र बॅकफुटला जातो, हलक्या हाताने पंच केला चेंडूला. फक्त दिशा दिली चेंडूला, मान दिला, सन्मान दिला आणि एक चिक्की धाव, चोरीची धाव यावेळी मात्र कंप्लीट केली अगदी आरामामध्ये. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य इथे मात्र संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धाव संख्या. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही मॅच दोन्ही टीमसाठी. काही करावं लागेल, जिंकावं लागेल कारण की काही करून या मॅच मध्ये जर चांगल्या फरकाने विजय मिळवतात तर कदाचित पॉइंट टेबलमध्ये थोडासा बदल होऊन चान्सेस क्रिएट होत आहेत दोन्ही टीमसाठी आणि अशी संधी कोणालाही गमवायची नाहीये. अजय सध्या मात्र गोलंदाजीसाठी. पहिल्या दोन दिवसामध्ये चांगला प्रभावशाली गोलंदाजी त्याने केली जरूर, मात्र आज महत्वाची मुवमेंट आहे, महत्वाची मॅच आहे. फायनलच्या दिवसामध्ये आज त्याला गोलंदाजी करायची आहे. ओ सुर एक फटका मागचा बॅकअप इम्पॉर्टंट असतो, कारण की हा ट्रेडमार्क फटका, कॉपीबुक स्टाईल फटका, त्याचा ट्रेंडिंगला असलेला त्याचा फटका जो मागचा पाय अगदी बसून पुढच्या पायावरती ज्या पद्धतीने आपण पहिला स्ट्रेच करून हा फटका तो सजवतो तो आतापर्यंत चांगल्या धावांसाठी जातो. मात्र क्षेत्ररक्षक ऑलरेडी तैनात होता. ओहो, बॅटीची अगदी एज, फुल ऑन लेनचा चेंडू होता, ज्युसी फुल टॉस होता. डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल इथे. धाव संख्या आपण पहिली सध्या मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली आहे. अजयची गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या दोन चेंडूमध्ये त्याने फक्त दोन धाबा कंप्लीट दिलेत. यावेळी उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला, त्याच्या आवाका बाहेर. पहिली धाव वेगाने कंप्लीट झाली, दुसरा आणि हेच करावं लागेल.
एक धाव दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करावी लागेल, वन कन्वर्ट इंटू टू कराव्या लागतील. एकेका धावेचं महत्व वाढलंय, व्हॅल्यू वाढले, किंमत वाढल्या आणि सध्या तोच प्रयत्न राहिला. फुल ऑन लेन चेंडू मिड विकेट रिझन ला धाव संख्या आपण पाहिली तर 1515 15 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेत. 15 1515 ओहो अगदी 22 च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर धाव येते. या एका धावेच्या मदतीने 16 धाव संख्या आलेला चौकार फलंदाजाला आत्मविश्वास देईल. आलेल्या चौकारांना फलंदाजाचं मनोबल वाढलं जाईल. तब्बल आपण पाहिलं तर कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला या आधीचा मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक वेगाने लवकर चेंडूवरती गेला, थोडस मिसफील झाली आणि तदनंतर आलेल्या चौकारांना आत्मविश्वास त्याचा वाढला गेला. यावेळी आपण पाहिलं लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धावी ते वेगाने कम्प्लीट केली, दुसऱ्या धावीचा जो प्रयत्न होता तो थांबवला कारण की ऑलरेडी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विराज झाला होता. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपला गेला आणि दोन षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना बागिरबा स्पोर्ट्स लोटळेवाडी या टीमची धाव संख्या 17 लॉस ऑफ दी 0 विकेट. अजूनही विकेट आलेली नाहीये. पार्टनरशिप चांगली बनते, जमते, रंगतीये आणि या पार्टनरशिपला आत्ता मात्र थांबवण्यासाठी कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल कारण की या पार्टनरशिपला जर थांबवलं नाही, या दोन्ही फलंदाजाला जर थांबवलं नाही तर ह्या दोघांमधून डोकेदुखी तयार होऊ शकते हे माहिती आता गोलंदाजांना. कारण की एकदाची डोकेदुखी चालू झाली की हे थांबायचं नाव घेणार नाहीयेत आणि त्यासाठीच या वाटेमध्ये काटे टाकणारे कोण असतील. गोलंदाजीसाठी सध्या मात्र बरीच एक छोटी मीटिंग झाली आणि आदिनाथला गोलंदाजीसाठी आणलं. या टीमचा आपण पाहिलं तर महत्वाचा बॅटर, महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आदिनाथ, या टीमचा आयकॉन प्लेअर. दोन्ही आयकॉन सध्या मैदानामध्ये, एक नॉन स्ट्रायकिंगला उभा मॅक्सवेल तर संदीप बावडेकर, दुसऱ्या साईडला गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आयकॉन आदिनाथ रामिष्टे. दोन्ही आयकॉन्स आता मात्र या सेकंड थर्ड स्पेल मध्ये येतील. हाफ ट्रॅकर जागेवरती उभा विजय सर, या मैदानामध्ये एवढ्या चांगल्या फटक्याला तुम्हाला फक्त एक धाव भेटते म्हणजे कंपनीमध्ये वर्षभर काम करायचं दिवाळीच्या बोनसच्या दिवशी शेठ बोलणार 6% नाही फक्त 1% घ्यावा लागेल शेठ घ्यावा लागेल. आज विजयजी लोटळे सर आपच्या सोबत जोडलेत. पहिल्या दिवशी बरीच स्कोरची जबाबदारी घेतली, आज अगदी बाल्कनीमध्ये आराम त्यांचा चालू आहे. ओहो या भी फटका थोडासा फसला बॅटीचा अर्थातच मारुतीने कारण की एक षडयंत्र चालू झालं. सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती आमचा लहानगा, अगदी लहान मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, याची आत्ताच मैदानामध्ये दिसतात म्हणजे सतीश येळवे यांचे चिरंजीव आहेत, त्यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं गेलं. तब्बल आपण पाहिले पुन्हा एकदा बॅटीची अगदी टॉप एज डिक्लेअरमध्ये चेंडू निघून जातोय. पत्र्याचा आलेला आवाज, लहानपणच्या बऱ्याच आठवणी इथे ताज्या होतात. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर एकने पुढे जाते. आमचे रवी सूर्यवंशी यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. बरीच मेहनत रवीदादाची राहिले या स्पर्धेला, बरीच धावपळ त्याची राहिले या स्पर्धेला, सध्या स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जात आहे. ओहो फक्त डिक्लेअरमध्ये एक धाव येते. विकेट घेण्याचा प्रयत्न आदिनाथचा चाललाय, वाटेमध्ये सातत्याने काटे टाकण्याचा प्रयत्न त्याचा चाललाय, धावसंख्येला बेड्या ठोकण्यासाठी प्रयत्न त्याचा वेगळा चालू आहे. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मारुतीने सहजासहजी आतापर्यंत आपली विकेट सोडलेली नाहीये. तर संदीप बावडेकर जातोय, थोडीशी चर्चा करतोय, कारमंत्र देतोय, अनुभव देतोय, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं असं म्हटलं जातं. मात्र यावेळी चर्चा दोघांमध्ये चांगली रंगली आहे आणि चर्चा केल्याशिवाय विषय मिटत नाही हे देखील खरं आहे. दोन पावलं पुढे आला, हाफ ट्रॅकर टाकला बॅटीच्या
कारण की आदिनाथला यावेळी मात्र आपण पाहिलं तर जरूर सात हवी क्षेत्ररक्षकाची, जिथे आपण पाहिलं तर ती सात त्याला भेटलेली नाहीये. तब्बल एक धाव आत्ताची, धाव संख्या 22. स्लोरवान गाठी पर तीस धाव संख्या 29. स्कोर कार्ड वरती सध्या मात्र एकोणतीस धाव संख्या. सध्या आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जातोय, आज स्कोर माझ्यासोबत जोडलेत प्रदीप. एका साईडला आमचे प्रदीप आपण पाहतोय, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दीपक जी आचरे आमच्या सोबत जोडलेत. अविनाश रामिष्ठे सध्या आमच्या सोबत, अविनाश सध्या आमच्या सोबत जोडलेत त्याच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा कॉमेंट्री बॉक्स आमचा सध्या केपीएलचा दाखवला जातोय. रोशन फराडच्या माध्यमातून हा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स सध्या मात्र ओमसा एमटीसीच्या स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय. माहिती आहे कारण की अशी टेलिकास्ट आहे ज्यांना कशा पद्धतीने प्रेक्षकांना मनोरंजन देता येईल, प्रेक्षकांना कुठल्या क्षणी कुठलं दृश्य दाखवायचं, आकाशामध्ये काय उडतंय, जमिनीवरती काय चालतंय, हवेमध्ये काय सध्या चालू आहे, या सर्व गोष्टी ज्या कॅमेरामॅन्सला माहिती असतात ते ओमसा एमटीसीचे कॅमेरामॅन 10X. सध्या मात्र चेंडू आपण पाहिलं तर यावेळी शो केला जातोय, ज्या चेंडूने सध्या मॅच खेळली जाते 10X ओमसा एमटीसी ब्रँड. बॅकफुटला आडव्या बॅटनं रोशन पहिला चेंडूवरती फोकस टाकलाय रोशन वरती. स्वागत केलंय, वेलकम, स्वॅग से करेंगे आपका भी स्वागत, आइए जनाब. आणि तदनंतर मात्र धावसंख्या अगदी 35-35 या आकड्यावरती. पहा आत्मविश्वास किती इम्पॉर्टंट आहे. मारुतीच्या पहिल्या षटकारानं आला आत्मविश्वास, तो मात्र आता मॅक्सवेलच्या हातामध्ये. पुढे आला दोन पावलं, यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये जरूर जमिनीवरती दान झाला. संधी चालून आली होती संदीप बावडेकर इथून पुढे, मात्र घेर चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचे इरादे स्पष्ट झालेत, त्याचे मनसुबे पूर्ण स्पष्ट झालेत. कमबॅक केलाय गोलंदाज रोशनने, निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक मी म्हणेल. बॅकफुटला जातोय खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजनला आहे खेळाडू चेंडू. पहिली तर जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावरती. तब्बल धाव संख्या अगदी 36, तीन चेंडूचा खेळ झालेला. ओव्हर क्रमांक 34 तुमच्या समोर आपण पाहतोय. वाघिरबा वॉरियर्स लोटारीवाडी विपक्ष वेटाना स्पोर्ट्स आचरेवाडी अशी मॅच खेळली जाते. नाणेफेकीचा कौल होता इम्पॉर्टंट, जो आपण पाहिलं तर विजय राहिला बेताना स्पोर्ट्स आचरेवाडी टॉस जिंकल्यानंतर सध्या ती गोलंदाजी करते. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, एक एक धाव, एक एक कॅच, एक एक विकेट सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे या सर्व गोष्टींना, कारण की पॉइंट्स टेबल बऱ्याच या मॅचने हलणार आहे. ओहो पुढे आल्या दोन पावलं, या कुठे हा प्रश्न चालू झाला आता, कारण की दोन्ही साइडला आग दोन तरफ बराबर की लगी आहे. कारण की तब्बल धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले अगदी 40-40 या धावसंख्येवरती. गोलंदाजीसाठी रोशन वरती थोडासा प्रहार केला जातोय, तब्बल दोन चेंडू अजूनही बाकी असतील. ओहो वेगवान चेंडू, वेगवान
पुढे आलाय, पुढचा पाय स्ट्रेच केला चेंडू, आमचे सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा, तदनंतर आपण पाहतोय अर्थातच निष्कलंक जीवन जीवन जगायला चार अक्षरी मंत्र म्हणजे छत्रपती, ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते, त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती त्यांची प्रतिमा, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर, आणि ही वर्ल्ड कपची ट्रॉफी, वर्ल्ड कपचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं ट्रॉफीचा लुक आहे तोच लुक या स्पर्धेला ट्रॉफीच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न काळगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आला. ही संपूर्ण ट्रॉफी सध्या मात्र स्क्रीनमध्ये दाखवली जाते ओम साई एमटीसी कॅमेरामॅन रोशन फराडच्या माध्यमातून. थँक्यू सो मच रोशन. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाचव्या षटकामध्ये गोलंदाज मिस्टर भरत यावे मात्र नाव कमवल्यानंतर नाव जपलंय देखील या बॅटरने. नाव अगदी थोड्या दिवसामध्ये तुम्ही कमवता पण नाव जपणं हे तुमच्या हातामध्ये. तो सध्या बॅटर मैदानामध्ये यावे बॅटीच्या अगदी बॉटमला. जम्याची बाजू ही आहे की विकेट अजून गेलेली नाहीये, जम्याची बाजू ही आहे की पार्टनरशिप चालू आहे, जम्याची बाजू ही आहे की आतापर्यंत दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने धावा होत आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये रिक्स घेतली जाईल दोघांकडून. रिक्स घेतल्याने आतापर्यंत बऱ्याच जणांना तोटा झाले तर बऱ्याच जणांना रिक्स घेतल्यामुळे मोठ्या धावसंख्या आतापर्यंत पाहिलेत. स्लॉट मध्ये होता, बॅकफुटला जातोय मिनी हेलिकॉप्टर, चांगला चेंडू रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय ओमसा एमटीसीचा. रिप्ले नाही बघितलं तर काय बघितलं. रिप्ले टेलिकास्ट सध्या आपण पाहतोय चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला अगदी यॉर्कर साइड अँगलला, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला, पुढच्या पायावरती संपूर्ण संतुलन होतं आणि त्यानंतर ही धडक आणि चेंडू बेधडक चौकार. 48 ऑन स्कोर कार्ड, 48 धावा. दोन पावलं पुढे आला चेंडू सबमरीन संख्येवरती, त्याच्यासोबत सातीला साथ देणारा मारुतीची बॅटिंग आतापर्यंत. मारुती देखील 23 धाव संख्येवरती सध्या खेळतोय. दोघांची पार्टनरशिप, दोघांचा वाटा 50-50 आहे. बॅकफुटला जातोय पंच मिडल समोर मात्र आदिनाथ रामिष्ठेचा खेळ कसा होईल यावरती बॅच अवलंबून आहे. कारण की बेतारा स्पोर्ट्स आचरेवाडी जी सचिन भाऊ आचरे साहेब यांची टीम आहे त्या टीमकडे देखील आतापर्यंत बॅटिंग लाईनअप चांगला आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्या टीमकडे.
कारण की 62 धावा जरी असल्या तरी मॅचला येईल मजा, मॅचला जरूर मजा येऊ शकते. 62 रन्स टू विन. आज सोन्या देखील आपल्या सोबत जोडल्या, अगदी काळगाव विभागातील चॉकलेट बॉय. काळगाव विभागातील जेवढ्या मतदारांच्या नोंदी मतदार संघांना माहिती नसतील तेवढी नावं आमच्या सोन्याला माहिती आहेत. सगळ्या टीमचा 12th मॅन तोच आहे. आणि 62 धावेचं टार्गेट पहा, या मॅच मध्ये सहजासहजी एक हाती अजूनही कोणी आलेलं नाही, कारण की आदिनाथ रामिष्ठे कशा पद्धतीने रोल घेऊन येतोय, त्याची बॅटिंग काय असेल, कारण की इकडे शेर आहे तिकडे सव्वा शेर आहे. इकडे मॅक्सवेल होता तिथे आदिनाथ आहे. आणि आधी आधी खेळेल की नंतर खेळेल ते देखील महत्वाचं आहे. आधी अभी खेळेल की नंतर खेळेल ते देखील इम्पॉर्टंट आहे. गावची शान वाकलंगावचा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील श्रीमंत खेळाडू, त्याचं सुमधुर संगीत, कदाचित आज 34वी बाईक त्याच्या नावावरती असू शकते, कार माफ करा 5वी कार, तब्बल 33 बाईक झाले त्याच्या. म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू त्याला म्हटलं जात. आणि सध्या फॉर्ममध्ये वाकलन मला वाटतं क्वालिफाय झाले, येस फायनलला पोचले वाकलन. स्वर्गीय रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कालच्या दिवसामध्येच आपण पाहिलं तर चार टीम टॉपमध्ये पोचल्या होत्या. ज्या चार टीम टॉपमध्ये होत्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच वाकलन संघ, मानेरे संघ देखील गेला होता, वडवली संघ आणि पडले संघ, असे चार संघ क्वालिफाईड झाले होते तेव्हा. आणि आज वाकलन संघ गेला टॉपमध्ये. ओविशाक आणि बेकर्स गार्डन यांची पहिली सेमीफायनल खेळली जाईल. ओवी शार्क्स आणि बेकर्स गार्डन पहिली सेमी. मॅचला होते सुरुवात. आदिनाथ पहिला चेंडू, आदिनाथ आहे, तुम्हारे पास शेर है, हमारे पास सवा शेर है. वेलकम डीजे.
चर्चा केली की आदिनाथ रामिष्टेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. त्याला माहिती आहे खेळ कसा पलटवायचा, खेळ कसा बदलायचा, ना पासा कसा टाकायचा या मॅचमध्ये. सुरुवात दमदार हो सोडून दिला. पहिलं ओळखलं, जज केला व्हाईट बॉलसाठी, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. कारण की एकीकडे बाहुबली होता, दुसऱ्याकडे ग्रेट खली उभा आहे. खलीबली खलीबली या मॅचमध्ये चांगली होऊ शकते, रंगू शकते मॅच. ओहो, अभिघित करण्याचा प्रयत्न, विकेट किपरने डोक्यावरती हात, गोलंदाजाचे डोक्यावरती हात. 22 स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव येते. बॅट वेगाने स्विंग केले, तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर निघून गेला डिक्लेअर मध्ये. यावे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला. जिथे आपण पाहिलं तर अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. आदिनाथ रामिष्टेसाठी ही मॅच इम्पॉर्टंट असेल. आदिनाथला ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळताना पाहतोय. अर्थातच श्री बेथाना स्पोर्ट्स आचरेवाडी सचिनभाऊ आचरे साहेब यांची टीम आहे. तर दुसऱ्या साईडला वाघीरबा स्पोर्ट्स लोटळेवाडी संजयजी लोटळे साहेब, सूरजजी कदम साहेब यांची ती टीम आहे. या टीमचा आयकॉन सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला तो सध्या मात्र बॅटिंग करतोय. यावेळी सुरेख फटका उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंटला मागे जातोय, कॅच होते, ड्रॉप. आदिनाथ रामिष्टेची कॅच झाली इथे, ड्रॉप. संधी भेटली आहे त्याला आणि या संधीचं केलं जाईल का सोनं. एक धाव तर कम्प्लीट केली आहे. विकेट किपर खाली बसलाय संदीप, त्याला माहिती आहे या मॅच मध्ये आदिनाथ चला तो दूर तक चलेगा. कारण की आदिनाथ जो टच मध्ये आला की मॅच घेऊन जाताना पाहिलंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचते अगदी 11 या धावसंख्येवरती. 11 25 चेंडू, 51 धावेची गरज. येस, चेंडू झाले तब्बल आत्तापर्यंत 6, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. आफ्टर 1 ओव्हर धावसंख्या आहे 11. अंपायर एक बाकी आहे. येस, बाजूला बसलाय, चुका करतो तो माणूस आणि बाजूलाच बसलेला चुका सुधारणारा आमचा देव माणूस. 11 धावा, अगदी एक वाईड होता, एक एक्स्ट्रा धाव होती. धावसंख्या अगदी 51 हव्यात अजून विजयासाठी. 25 चेंडू मध्ये 11 धावसंख्या सध्या स्कोर करवती. एक चेंडू अजून बाकी आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दीपक अगदी रिक्वायर्ड रन रेट ऑफ 15 पेक्षा जास्त हवाय प्रत्येक ओव्हरमध्ये. यावेळी चेंडू आपण पाहिला डिक्लेअर झोनमध्ये, तब्बल आता मात्र 12 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 17 सरासरीचा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये. 17 ते 18 सरासरीने धावा हव्यात, म्हणजेच काय प्रत्येक ओव्हरमध्ये तब्बल 2 षटकार येणं इम्पॉर्टंट आहे. आमच्याकडे भावेश ठाकरे आहे, लेफ्टी कॅमेरामॅन. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी 12 या आकड्यावरती. मुकेश आलाय सध्या गोलंदाजीसाठी. आदिनाथ रामिष्टे सध्या मात्र स्ट्रायकिंगला, ज्याच्याकडून बरीच अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा अशीचा एकमेव किरण आहे. सुरेख फटका बॅकफुटला जातोय, पंच कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. बाउन्स तर पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर करेल, मात्र तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होतो यशस्वी. प्रत्येक ओव्हरमध्ये तब्बल 2 षटकार हवे, 2. आणि हे 2 षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये येतात तर मॅच बनतीये, मॅच हसू शकते, अन्यथा मॅच
फसू शकते। सुरेख फटका फ्लाइटेड है, डिपेस्टा कवर रीजन वन बाउंड चेंडू अड़वने का प्रयत्न निगुन जो थोड़ा चकवा दिला गुंगारा दिला तो पर्यत चेंडू अड़वने शर्ती चे प्रयत्न पड़ला लड़ला उठन उभा राहील मध्य बघायला भेटेल। शहानिशा केली जाईल कैमेरा मध्ये चेक केले दिसते पण लाइन नाही ते आम्हाला दिसत नाही सो डिसीजन पुन्हा मी यस ओके लाइन आम्हाला इथे दिसली नाही सो आता धावून घेतलेल्या धावा असतील तब्बल दोन। ओहो उचलला यावे डीप स्क्वेअर लेग रीजन आहे खेळाडू इथे मात्र चुकी होत नाहीये या टीमचा बाहुबली टीमचा धान्या वाघ मात्र बाद झाला काय आनंद तो संघ मालकाला नंतर बॅटर मात्र आपण पाहिलं तर आदिनाथ रामिष्ठे बैक टू द डकआउट। महत्त्वाची विकेट प्राप्त झाल्यानंतर एक वेगळाच आनंद गोलंदाजी करणारी टीम आत्मविश्वासाने जणू दिवाळी साजरी झाली या टीम मध्ये बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर आता सर बॅटर कोण आहे सोनू बैटर नेम मारुति मिस्टर मारुति सद्या धाव संख्या अगदी 17 आकड़ावरती 17 17। ओ या देखील बिगिट पंच केला काव कॉर्नर रीजन निघून जातो अगदी मिड विकेट रीजन ला 6 धावांसाठी येतोय षटकार मारुति सांगतो मैच संपला चेंडू 33 धावेचं समीकरण मैच जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या लवकर संपवावी लागेल आता 18 चेंडूपेक्षा 12 चेंडू मध्ये ही संपवण्याचा प्रयत्न करायला हवा मैच ऑन आहे पहा वेळ बदलता येते एखादा विषय जर अवघड जात असेल एखादा धडा जर अवघड जात असेल तर पान पलटी करा पान पलटी विषय दुसरा बॉडी स्ट्रोक यार 12 चेंडू मध्ये आता मात्र 18 चेंडू मध्ये 33 करायचे आता बघायचा दृष्टिकोन बदलायला हवा दृष्टि प्रत्येकाला असते दूर दृष्टि खूप कमी लोकांना असते आणि आता 18 चेंडूला 12 चेंडू 33 असं समजावं लागेल समजून उमजून खेळावं लागेल
हो या वी मात्र अगदी बॅटच्या अगदी लेग बाईज इट्स नॉट अ बॅट कट इट्स लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धावा आणि आता 17 चेंडू 32 धावेची गरज. या मॅच मध्ये तुम्हाला आता सिंगल डबल्स काढून चालणार नाहीये, हा ना मारीच करावी लागेल, कारण की ही मॅच जेवढा लवकर कव्हर करता येईल तेवढा लवकर कव्हर करणे इम्पॉर्टंट. उचललाय, कव्हर करण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून जातो. व्हॉट अ स्ट्रोक. शकते, हसू शकते, फसू पण शकते, रंगू पण शकते, रंगवणारा आहे, घडवणारा आहे. 16 चेंडू आता 26 धावेची गरज. मी मगाशीच बोललो होतो 16 चेंडू 26 बघायचे की 10 चेंडू 26, हा त्या फलंदाजाचा प्रश्न आहे. मात्र दूरदृष्टी बघावी लागेल, जशी दृष्टी आमच्या कॅमेरामॅन रोशनची आहे, शेवटपर्यंत चेंडूला टिपतोय. भावेश सध्या आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. अजूनही 26 धावा हव्यात, आणखी एखाद दुसऱ्याला मॅच टाईट होऊ शकते. ही बॅकफुटला जातोय सुर, एक फटका वेगाने, फक्त एक धाव, एक्के डुक्के से कुछ नाही होईगा, कारण की सिंगल डबल्स इथे आता इम्पॉर्टंट नसतील. विषय आता मात्र षटकारचा उखारांचा उरलाय, कमबॅक करायचा तर मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. कुछ बडा सोचो, कुछ बडा करना पडेगा. मोठ्या व्यासपीठावरती मोठे पंच, मोठ्या मंचावरती मोठे पंच मारावेच लागतील. आणि या मॅचमध्ये जर इन करायचं आहे तर रिक्स घ्यावी लागेल. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल, चेंडू वेगाने जातोय, टप्पा पडल्यानंतर कदाचित हा चेंडू इट्स अ फो हा चौकारासाठी निघून जातोय. मॅचमध्ये एक एक पाऊल पुढे येतोय. छोटासा अंधार, छोटासा सूर्याचं किरण देखील टीमवरती आलेला अंधार दूर करतो, आणि या बॅट्समनने मात्र आता बराच अंधार दूर केला. आता तब्बल विजयासाठी 21 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे, मॅच पूर्ण बदलली आहे. वेळ आहे, वेळ बदलते, आणि वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. वेळच आहे ती नक्की बदलेल या मॅचमध्ये कोणाची. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी 22 स्वरूपामध्ये एका धावेसाठी जाते. या एका धावेच्या मदतीने या टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 41, बेस्ट ऑफ द बेस्ट काय असतं, फाईट काय असते. पुढे चालून आला यॉर्कर चेंडू, चांगला कमबॅक केला, एक धाव मात्र इथे कंप्लीट केले. गोलंदाजी करत असताना मोहनचं मात्र कौतुक करायला हवं, कारण की तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या सध्या मात्र आहे 42. आता 12 चेंडू 20 धावेची गरज, म्हणजे तुम्ही असं पण बोलू शकता 6-20 जिंकणाऱ्या टीमच्या बाजूने जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 20 हव्यात. होय, आजच हव्यात, आत्ता हवेत या क्षणाला. 12 चेंडू 20 धावा. बेचाळीस धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती. येस, 2 मिनिट अंपायर. येस, थँक्यू. मॅच ऑन होईल, 20 धावेची गरज. संदीप बावडेकर सध्या आयकॉन गोलंदाजीसाठी, कटर गोलंदाज. ओहो, वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, वेगेवती स्वार झाला, गती होती, अचूकता होती, आणि कटर गोलंदाज आहे. चेंडू दोन्ही साईडला फिरवण्याचा आत्तापर्यंत त्याला अनुभव आहे, मध्ये स्लोअर वन मध्ये फास्ट बॉल.
या सर्व वैविध्यपूर्ण गोलंदाजी तो करतो। यावेळी देखील वेगवान चेंडू पडल्यानंतर अगदी कट झाला। काय संदीप बावडेकर ने का ओवर घेतली नव्हती आतापर्यंत त्याला माहिती आहे, माझी गरज खरी आहे शेवटच्या दोन ओवर मध्ये, तिथे चेंडू हँडल करेल, मॅच कमबॅक करून देईल। 20 धावा हव्यात तब्बल अजूनही, फक्त 10 चेंडूचा खेळ बाकी आहे। नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर जाऊन बरीच थोडीशी कुजबूज झाले दोघांमध्ये, काय असेल ती। ओहो फुल ऑनलाइन चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह खेळून काढला, क्षेत्रक्षेत्र वेगाने जातोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिलाय। इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो, तो झालाय देखील। दोन धावा वेगाने कंप्लीट होतात, अजूनही आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असेल विजयासाठी। धावसंख्या आपण पाहिली तर अगदी सुरेख फटका, हो सुरेख फटका, चेंडू मात्र हवेमध्ये निघून जातोय, अगदी 6 धावांसाठी मॅच झाली ऑन। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच। आता समीकरण तुम्हाला सांगतो, आता हवेत तब्बल 8 धावा विजयासाठी, 7 चेंडू 8। पहा आता आपण किती चेंडू मध्ये 8 धावा हवेत या ही चर्चा करत नाही आहोत। पॉइंट टेबल आपल्याला माहिती नाही कसा बदलतोय, एका पॉइंटने जर खाली वरती राहिले तर सगळ्या गोष्टी या आमच्या अंगावरती येतात, त्याच्यामुळे पॉइंट टेबल आपल्याला माहिती नाही आहे नक्की आता किती पॉइंट बदललेत, किती पॉइंट खाली वरती झालेत, त्याच्यामुळे तुम्हाला 8 धावा करायचे एवढं आपण सांगू शकतो। आपण कुठल्याही गोष्टीची शाश्वती देत नाही आहे, कारण की आम्ही अजूनही लक्षात घ्या कॉमेंट्री बॉक्समधून शाश्वती दिली नाही आहे की तुम्ही एका चेंडूमध्ये केल्यानंतर इन आहात किंवा दोन चेंडूमध्ये केल्यानंतर बाहेर आहात। तुम्हाला फक्त आता गेम करायचा आहे, गेम झाल्यानंतर आपण पॉईंट स्टेबल कसा बदलणार आहे तो ऑटोमॅटिक आहे, आणि तो बदलल्यानंतर त्याच्यावरती सर्व काही तय। मात्र तुम्हाला मॅच संपवायची लवकर एवढं फक्त आम्ही सांगू शकतो। अजूनही आम्ही ग्वाही कोणत्याही टीमला देत नाही आहोत, लक्षात घ्या, आम्ही असं कुठलंही अनाऊन्समेंट केली नाही आहे की तुम्हाला एवढ्या चेंडूमध्ये या 8 धावा करायचे, बरोबर 8 धावा करायचे या मॅच मध्ये विजयासाठी। इच्छा शक्ती असली तर कुठलंही काम हाती घेतलं ते पूर्ण होतं, कुठलंही काम प्रामाणिकपणे हाती घेतलं की ते पूर्ण होतं। लिडिंग एज निघून जातोय अगदी डिक्लेअर मध्ये, आता तब्बल 7 धावा हव्यात विजयासाठी, 6 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावेची गरज आहे। प्रामाणिक प्रयत्न केलाय दोन्ही बॅटरने मॅच संपवण्याचा, प्रामाणिक प्रयत्न, लीग स्टेजला अशी मजा येते। ड्रिंक ब्रेक संगमाला स्वतः संघ मालक आपण पाहतोय, सूरजजी कदम वाघेरबा वॉरियर्स लोटेवाडी स्वतः पाणी घेऊन आतमध्ये गेलेत। बरेच संघ मालक असे असतात जे संघाच्या खेळाडूंसाठी धावतात, आणि बरेच असे संघ मालक आपण पाहिलेत, आणि असे संघ मालक पण पाहिलेत जे स्वतःच्या टीमसाठी पाणी घेऊन जातात आणि समोरच्या टीमसाठी पण देतात। पाणी पोहोचलंय, कहाणी काय राहिली या मॅचची, बऱ्याच चिठ्ठ्या पण पोहोचतात पाण्यासोबत, कानमंत्र पण पोहोचतात, तुम्हाला आता कसा गेम करायचा ही चिठ्ठी पण कदाचित पोहोचली असेल। तब्बल हव्यात आता 7 धावा विजयासाठी, पहिली सेमीफायनल ओवी विपक्ष बेकस गार्डन अशी खेळली जाईल, दमदार मॅच असेल ती देखील। अनिल जाधव एकामध्ये खेळताना दिसेल,
चेतन चोरगे दुसऱ्या संघामध्ये ऐकून दोन आहेत ते. ओहो यावे मात्र चेंडू अगदी यॉर्कर वॉड बॉल वॉड बॉल वॉड बॉल नहीं 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 पीछे देखो पीछे अगदी निर्धाव चेंडू काय चेंडू टाकला यॉर्कर बॉल ऑफ द डे ऑफ द टूर्नामेंट अच्छा दिवसातला यॉर्कर राहुल निनाय देवी संघातून आपण पाहिलं त्याच ऑलराउंडर म्हणून खेळताना पाहिलं राहुलना त्या टीम मधून प्रतिनिधित्व करतो ऑलराउंडरचं आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर पाच चेंडू आहेत सात धावा पाच सात फायनल सारखी मॅच झाली ही फायनल कशी असावी अशी असावी प्रेक्षकांची इच्छा असेल ही कारण की फायनल अशीच बघायची आहे त्यांना यानंतर पहिली सेमी मग दुसरी सेमी आणि मग डायरेक्ट फायनल खेळली जाईल आणि प्रेक्षकांनी मॅच मध्ये असेल हो यावी मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन वन बाउंस चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषे बाहेर तब्बल आता मात्र धावा हवे असतील तीन चार चेंडू तीन धावेची गरज पास संघ खुश है आत्मविश्वास सोडलेला नाहीये जिद्द त्यांनी सोडलेली नाहीये कारण की मॅच जेव्हा तुम्ही मनातून हारता तेव्हा मैदानामध्ये हरता असं म्हटलं जातं आणि या मॅच मध्ये अजूनही मनातून हारलेले नाहीयेत जिद्द अपेक्षा आकांक्षा ठेवून या मॅच मध्ये जिद्दीने प्रयत्न केले जात आहेत कष्टाने मेहनत केली जाते आणि कष्टाने मेहनत असलं की नशिबाची साथ तुम्हाला भेटते आणि नशीब पण बहादूर लोकांनाच साथ देतं ज्यांनी बहादुरी दाखवली त्याला नशीब साथ देणार ही नशिबाची परिभाषा आहे संभाजी कॅचवर आहे संभाजी मिड विकेट रिझन संदीप बावडेकर अगदी आपण पाहतो गोलंदाजापर्यंत विकेट किपिंग सोडून तो गोलंदाजापर्यंत पोहोचला त्याला माहिती आहे आता या मॅचमध्ये चर्चा करावी लागेल कारण की या चेंडूवरती फक्त हव्या तीन धावा विजयासाठी एखादा विजयी मोठा फटका येतोय तर समीकरण कदाचित बदलू शकते कारण की षटकार चौकार आला षटकार आला तर तुमच्याकडे दोन धावा तरी तीन धावा एक्स्ट्रा राहतात आणि असे पॉईंट्स बदलून जाऊ शकतात लेट्स सी व्हॉट हॅपन तीन धावा हव्यात विजयासाठी हो दामडी ग्राउंड यावी मात्र आपण पाहिलं पहिली धाव वेगाने कंप्लीट केली चेंडू वेगाने जातोय अगदी चार धावेसाठी मॅच विन राहिला अर्थातच या मॅच मध्ये विजेता राहिला वेतायनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी संघ 62 धावा चेस केलेत त्यांनी तब्बल चेंडू राखलेत तीन तीन चेंडू राखून 62 धावा वॉट अ बॅटिंग यार वॉट अ बॅटिंग मारुती वॉट अ बॅटिंग दीपक 12 चेंडू 24 चा खेळ करणारा दीपक या मॅच मध्ये अगदी प्रभावशाली खेळ करतोय आणि मारुती आपण पाहिलं तर 7 चेंडू 21 अप्रतिम एक दिल आहे दुसरी धडकन आहे दोनों टीम की जान है लाजवाब है क्लास है या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच आपण पाहिलं तर दीपक या मॅचचा ठरेल मॅन ऑफ द मॅच सो वेलकम दीपक मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण स्वीकारायचा आहे